नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीके प्रवीण देसले चॅनल मध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। या चॅनलवर 5वी ते 10वी मॅथेमॅटिक्स या महत्त्वाच्या विषयासोबत इतर विषयांचेही व्हिडिओ अपलोड करत आहोत। तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या। विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी पाठ क्रमांक 1 प्रार्थना या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया। प्रश्न 1, कोणसा दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिया। दिलेले पर्याय कळस, प्रगतीचे, ज्ञान मंदिरा। 1, नमस्कार माझा या डॅश डॅश, नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा। 2, डॅश डॅश पंख दे चिमन पाखरा, प्रगतीचे पंख दे चिमन पाखरा। 3, कीर्तीचा डॅश डॅश जाय उंच अंबरा, कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा। प्रश्न 2, कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा। 1, शब्दरूप डॅश डॅश चिमन पाखरा, शब्द रूप शक्ति दे भाव रूप भक्ति दे, प्रगतीचे पंख दे चिमन पाखरा। 2, होऊ आंबी डॅश डॅश उंच अंबरा, होऊ आंबी नीतिमंत कलागुणी बुद्धिमंत, कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा। प्रश्न 3, 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिया। 1, कवीने शाळेची कोणती वैशिष्ट्ये सांगितली आहेत? उत्तर, कवीने शाळा ही सत्याचे ज्ञान देणारी शिवासारखी पवित्र आणि सुंदर आहे असे सांगितले आहे। 2, कवीने कोणत्या रूपातील शक्ती आणि भक्ती मागितली आहे? उत्तर, कवीने शब्दरूपी शक्ती आणि भावरूपी भक्ती मागितली आहे। 3, ज्ञान प्राप्तीने विद्यार्थ्यात कोणता बदल होईल? उत्तर, ज्ञान प्राप्तीने विद्यार्थी नीतिवान कलागुण संपन्न बुद्धिमान होतील आणि या बळावर कीर्तीचा कळस गाठू शकतील। प्रश्न 4, तुम्हाला शाळेत जाणे गरजेचे का वाटते? थोडक्यात लिया। उत्तर, शाळा माणसाला घडवते, त्यामुळे शाळेत जाणे अत्यंत आवश्यक आहे। शाळेत आपली अक्षरांशी शब्दांशी वेगवेगळ्या विषयांशी ओळख होते, मित्रमैत्रिणी भेटतात, त्यामुळे मैत्री अनुभवता येते, अभ्यासामुळे आपले ज्ञान वाढते, परिणामी विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवण्यासाठी आपण तयार होतो। ही तयारी करून घेण्यासाठी आपले शिक्षक आपुलकीने शिकवतात। ज्ञानदानाचे श्रेष्ठ कार्य
ते या शाळेच्या माध्यमातून करतात। प्रत्येकाने शाळेत जाऊन शिकलेच पाहिजे। ज्यांना काही अडचणींमुळे शाळेत जाण्याची संधी मिळत नाही त्यांच्यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत। शालेय जीवन हा आपल्या आयुष्यातला एक अविस्मरणीय टप्पा आहे। प्रश्न 5, खालील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा। विद्यार्थ्यांनो, दिलेल्या शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहूया। 1, ज्ञान मंदिरा, सुंदरा, चिमनपाखरा, दयासागरा, अंबरा। 2, अम्मास, ध्यास। 3, नीतिमंत, बुद्धिमंत। 4, शक्ति, भक्ति। प्रश्न 6, समानार्थी शब्द लिया। 1, नमस्कार, नमन। 2, मंदिर, देऊळ। 3, प्रगति, विकास। 4, छंद, आवड। प्रश्न 7, विरुद्ध अर्थी शब्द लिया। 1, ज्ञान, अज्ञान। 2, सत्य, असत्य। 3, प्रगति, अधोगति। 4, गुणी, अवगुणी। प्रश्न 8, खालील शब्दात लपलेले शब्द शोधा। 1, चिमनपाखरा। उत्तर, या शब्दात लपलेले शब्द पारा, चिरा, चीख, पाखरा, मन, राख, खन, खरा। 2, दयासागरा। उत्तर, या शब्दात लपलेले शब्द सागरा, दया, सारा, साग, साध, राग, गरा, याग। विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रार्थना या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला। थँक्यू।